भारतीय संगीत चा इतिहास आणि विकास या सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचे आहे। संगीत है ईश्वर की शक्ति, स्वर स्वर में बसे हैं राम, रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम। संगीताची महती व्यक्त करत असताना आपल्याला फार गहन त्याच्याबद्दल विचार करावा लागतो। संगीतामधील अनेक संकल्पना, कारण संगीत तसं पाहिलं तर एक अमूर्त कला आहे, मग त्याला मूर्त स्वरूपात कलावंत आनंद असतो आणि ती मूर्त रूपात येण्यासाठी विविध अंगाने त्याचा विचार करावा लागतो। आपल्याला आज त्याच दृष्टीने काही सांगीतिक संकल्पना किंवा व्याख्यांचा विचार करायचा आहे। मी इथे बोर्डवरती जवळजवळ 29 व्याख्या, ज्यामध्ये ताल, मात्रा, टाळी, खाली किंवा काल, विभाग, ठेका, आवर्तन, सम, लय, आलाप, तान, बोलालाप, बोलतान, राग, कनस्वर, गमक, जाती, तोडा, खटका, मुरकी, अलंकार, थाट, मींड, न्यास, मसीद खानीगत, रजा खानीगत, मूर्छना, जमजमा आणि बहलावा, अर्थात गायन, वादन, नर्तनाच्या तीनही क्षेत्राशी संबंधित या व्याख्या आहेत। केवळ गायनाच्या नव्हे, कारण बऱ्याचशा व्याख्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा प्रयोग आपल्याला, कारण रजा खानीगत, मसीद खानीगत, जमजमा ह्या ज्या काही व्याख्या आहेत ह्या इन्स्ट्रुमेंटशी संबंधित व्याख्या आहेत। प्रथमतः आपण बघूया ताल म्हणजे काय। असं म्हटलं जाते की तालविहीन संगीत हे रुक्ष होतं। संगीतामध्ये वेळ मोजण्याच्या साधनाला ताल असं म्हणतात। तालाची महती विशद करत असताना एके ठिकाणी उस्ताद अब्दुल करीम खान साहेब असं म्हणतात की ताल गया तो बाल गया और सूर गया तो सीर गया, इतकं या तालाचं आणि सुराचं महत्व संगीतामध्ये आहे। दुसरी व्याख्या आहे मात्रा। आपण पहिल्यांदा पाहिले की संगीतामध्ये वेळ मोजण्याचं साधन आहे ताल, आता तालाला मोजण्याचं साधन म्हणजे ती मात्रा। कारण संगीत भारतीय संगीतामध्ये मात्रेचं गणित फार मोठं आहे। ताल मोजण्याच्या साधनाला किंवा एककाला आपण मात्रा असं म्हणतो। त्यानंतरची व्याख्या आहे टाळी। विशेषतः पढंत करत असताना ज्या मात्रेवर एका हाताने दुसऱ्या हातावर आघात केला जातो त्याला आपण सर्वसाधारणपणे टाळी असं म्हणतो। याचबरोबर नंबर 4 आहे खाली किंवा काल। तालाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी ताल पद्धतीमध्ये ज्या ठिकाणी केवळ हाताने इशारा केला जातो त्याला आपण काल किंवा खाली असं म्हणतो। उदाहरणच द्यायचं झालं तर टाळीचं प्रथमतः आपण उदाहरण देऊया की तीन तालमध्ये तीन टाळ्या आणि एक काल पाहायला आपल्याला मिळतो। धा धेन धेन धा धा धेन धेन धा, ह्या दोन टाळ्या आपण दिल्या। आता खाली एक किंवा काल, हाताने केवळ खाली इशारा करून ती मात्रा दाखवायची आहे, म्हणजेच धा धेन धेन धा धा धेन धेन धा धा तेन तेन ता, ही जी मी हात खाली करून दाखवला ती मात्रा होती कालाची किंवा खालीची। पुढे आहे विभाग। तालाच्या रचनेमध्ये नियोजित मात्रांच्या समूहातील बोल छोट्या छोट्या भागामध्ये जेव्हा विभाजित केले जातात तेव्हा त्याला आपण खंड किंवा विभाग या नावानं ओळखलं जातं। मी उदाहरणादाखल एक ताल लिहून दाखवतोय की त्याच्यामध्ये विभाग कसे पाडले जातात। बघा ताल आहे झपताल, झपताल
शब्दलाचं आपण उदाहरण घेऊया की यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मात्रा 10 आहेत. या 10 मात्रांमध्ये आपण 4 विभाग केलेले आहेत, 1, 2, 3, 4. मग हा 2 मात्राचा, हा 3 मात्रांचा, हा 2 मात्रांचा आणि हा 3 मात्रांचा, 2, 3, 2, 3 चे या तालामध्ये विभाग पडतात. रचनेच्या सिद्धांतानुसार यामध्ये हे विभाग वेगवेगळ्या तालात वेगवेगळ्या मात्रांचे बोलांचे वेगवेगळे विभाग यामध्ये केले जातात. पुढची व्याख्या आहे ठेका. संगीतातील गायन वादन नृत्याच्या संगतीबरोबर तबला किंवा अन्य वाद्यावर वाजवले जाणारे तालातील बोलाक्षरे म्हणजे ठेका होय. जसं एखादी बंदिश आपण जेव्हा गातोय, सजन मोरे घर आजा, आजा रे सजन मोरे घर, दा दिन दिन दा, दा दिन दिन दा, दा दिन दिन दा, दा दिन दिन दा, दा दिन दिन दा. ही तीन ताल मधली बंदिश आहे. आपण सम त्याचा पकडून तिथे ठेका सुरू करतोय आणि मग ह्या बोलाक्षर जी वाजवले, दा दिन दिन दा, दा दिन दिन दा, दा तिन तिन दा, किंवा घे छंद मकरंद प्रिय मिलिंद मधु सेवनाधुंद स्वच्छंद भृंग घे छंद मकरंद धीना धीना तीन धीना घे छंद. झपतांमधलं हे माननीय आपले पंडितजी कट्यार काळजात घुसले आपल्याला माहित आहे. एक अप्रतिम नाटक जे महाराष्ट्रभर गाजलं त्याच्यावर परवा 2-3 वर्षामध्ये एक पिक्चर सुद्धा आला, त्याच्यामधलं हे नाट्यगीत आहे. तर ठेका नावाचा प्रकार असा असतो. यानंतर आपण पाहूया आवर्तन. तालाच्या चक्राकार गतीला प्रामुख्यानं आवर्तन असं म्हटलं जातं. अर्थात एखादा ताल समेपासून समेपर्यंत पढंत करणं किंवा वाजवणं याला एक आवर्तन झालं असं आपण म्हणतो. अर्थात धा धी ना, धा ती ना हे एक आवर्तन आहे एका तालाचं. सम, समीची व्याख्या काय? जेथून तालाची सुरुवात होते त्याला सर्वसाधारणपणे सम असं म्हटलं जातं. जेथून तालाची सुरुवात होते अर्थात गाणं कधी कधी पहिल्यांदा सुरुवात होतं, कुठल्याही मात्रेपासून सुरुवात होतं, पण त्याची सम ओळखून तबलावादक या अन्य तालवाद्यवादक त्याची सम पकडून तो ताल पकडत असतात. ज ज रे जा रे पतित वा जा जा रे जा, या जा शब्दावरती थोडा विशिष्ट जोर आहे. ज ज रे जा रे पतित वा मोहे पिया को संदेशा दे जा रे जा जा रे धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा तिन तिन दा, धा दिन दिन दा, धा दिन दिन दा. आपल्याला लक्षात यायला हवं की समेच्या अगोदर गाणं सुरू होतंय, सम मात्र नंतर तिची ज्या ठिकाणी विशिष्ट एक जागा असते त्या जागेला आपण सम असं म्हणतोय. लय, सगळ्या ब्रह्मांडामध्ये व्यापून टाकलेली लय. लयीचा विचार करत असताना यापूर्वीही आपण लयीविषयी बोललेले आहोत की या मनुष्याच्या शरीराला गात्रविना असं म्हटलं जातं. म्हणजे ही गात्रविना रात्रंदिवस वाजत असते, एका लयीमध्ये असते. बरोबर एका मिनिटाला 72-75 ठोके ह्याचे पडले पाहिजेत. 200 जर पडायला लागले तर विवेकानंद हॉस्पिटलमध्ये यांना उचला असं सांगावं लागतं. कारण काय झालं? लय बिघडली.
आपण चालतो बोलतो बघा, आपली एक स्वतःची सुद्धा एक लय असते चालतानाची बोलतानाची, बरोबर हात मागे आणि पुढेच होतो प्रत्येक, ही एक लय आहे. म्हणजे जे जगामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये आपण ज्याला पंचमहाभूत म्हणतो, या पंचमहाभूतामध्ये सगळीकडे एक प्रकारची लय व्याप्त आहे. मग ते चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण, सगळं जे काही आहे, आणि या सगळ्या गोष्टी मानवानं यांच्याकडूनच घेऊन त्या संगीतामध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. प्रकृतीच्या कणाकणामध्ये लय असते. लयीची व्याख्या करत असताना असं सांगितलेलं आहे की क्रिया विश्रांती लयाहा, वेळेचे समप्रमाणात भाग करणे म्हणजे लय. वेळेच्या समान गतीला सुद्धा लय असं म्हणतात. बघा, आपलं चालणं असेल, बोलणं असेल, एका विशिष्ट लयीमध्ये ते चालत असतं. बरोबर हात मागे आणि पुढे होतो, पाय बरोबर मागे आणि पुढे होतो. म्हणजे जेव्हा सर्वसाधारण आपण आपलं कार्य करत असतो तेव्हा एका लयीमध्ये आपण सगळेजण असतो. अर्थातच वेळेचे समप्रमाणात भाग करणे म्हणजे लय असे म्हणतात. आलाप विशिष्ट स्वरांचा विलंबित किंवा मध्य लयीमध्ये केलेला स्वर विस्तार म्हणजे आलाप होय. आलापाची व्याख्या प्रायोगिकरित्या दाखवत असताना आपल्याला एखाद्या रागाच्या रचनेमध्ये थोडस जावं लागेल. सर ग रे ग रे स लंगर का करे आजन मार मोर अंगवा लग जाए लंगर का. ही आहे तुडी रागाची बंदिश. आता थोडासा आलाप बघू आपण कसा त्याच्यामध्ये धीम्या गतीमध्ये जे काही स्वर विस्तार केला जातो त्याला आपण प्रामुख्याने आलाप असं म्हणतोय. अर्थात संगीतामध्ये आळवणी करावी लागते. आळवणी प्रत्येक स्वरांना गोंजारावं लागतं, त्याच्यावरती फार उत्कटरित्या प्रेम करावं लागतं, म्हणजे मग ते स्वर आपल्या कह्यात येण्याची शक्यता असते. मग ह्या आलापीमध्ये एकेका स्वरांना हळूहळू उकलत जाणं अर्थातच मूर्त रूप आणणं यालाच आपण आलाप असं म्हटलेलं आहे. पुढची व्याख्या आहे ताण. रागातील स्वरांच्या द्रुत गतीतील स्वर विस्ताराला प्रामुख्याने आपण काय म्हणतोय, ताण असं म्हणतोय. सरे ज सरे घरे स सरे ग म घरे स सरे ग म ध म घरे ग घरे घरे स ग म ध ने 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 ध ने ने स ने ध मग रे ग रे ग रे जा ही झाली तानेचा प्रकार आहे. बोल आलाप अर्थात बोल म्हणजे बोलणं किंवा शब्द, अर्थातच रागाच्या बंधनात राहून राग नियमाला अनुसरून बंदिशीतील शब्दांचा आधार घेऊन म्हटलेल्या आलापीला बोल आलाप असं प्रामुख्याने म्हटलं जातं. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एखादी बंदिश आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये बोल आलाप कसं करतात बघा, अर्थातच ती लय सावकाश असेल. पायले या झनकार मोरे पायले या झनकार. बोल आलाप घेताना हे पायलिया झनकार मोरी हे जे शब्द आहेत त्या शब्दांना घेऊन तिची धीम्या गतामध्ये आपल्याला व्यक्त करायचं आहे.
पुढची व्याख्या आहे बोलताना त्याचा दुसरा प्रकार की ज्यामध्ये बंदिशीमधील शब्दांचा आधार घेऊन द्रुत गतीमध्ये म्हटलेली तान म्हणजे बोलतान होय. तर वगिनत गिनत मै तरण बिताई तर वगिनत गिनत मै तर गिनत तर वगिनत गिनत मै तरण बिताई. अर्थात त्यामधले शब्द आपण घेतोय आणि मग ते त्याला तानेचं स्वरूप जेव्हा देतो तेव्हा त्याला बोलताना असं म्हटलं जात. पुढची व्याख्या आहे राग. संस्कृत मध्ये असं म्हटलेलं आहे की रंजयते इति रागाहा. पंडित शारंगदेवानी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे योयम ध्वनी विशेषस्तु स्वर वर्ण विभूषिता रंजको जनचित्तानाम स रागः कथितो बुधे. अर्थात ध्वनीची एक विशिष्ट रचना ज्यामध्ये स्वरवर्णाच्या आधारे सौंदर्य वृद्धी होते ज्यामुळे मनुष्याच्या चित्ताचं रंजन होईल यालाच विद्वानांनी राग असं म्हटलेलं आहे. अर्थात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये शेकडो राग आपल्याला हिंदुस्थानी आणि दाक्षिणात्य दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. पुढे चालूया कनस्वर. एक स्वर घेताना पुढच्या किंवा मागच्या स्वराला स्पर्श करण्याच्या प्रक्रियेला कनस्वर असं म्हणतात. गमक. गमकाविषयी पंडित शारंगदेवानी आपल्या संगीत रत्नाकार या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे स्वरस्य कंपो गमक हा श्रोत्र चित्त सुखावहा. अशी व्याख्या पंडित शारंगदेवानी या गमकाची केलेली आहे. अर्थात स्वरावरील आंदोलनाने ज्यामध्ये कंपन निर्माण होतं त्याला आपण प्रामुख्याने गमक असं म्हणतो. ज्यामध्ये श्रोत्यांचं चित्त हरण करण्याची क्षमता निर्माण होऊन एक प्रकारची आनंदानुभूती ज्यामधून निर्माण होते त्याला आपण गमक या नावानं ओळखतो. पुढचा व्याख्येचा प्रकार आहे जाती. रागामधील स्वरांच्या संख्येच्या आधारावर प्रामुख्याने रागाच्या जाती पडतात. या प्रामुख्याने तीन जाती आहेत. औडव जाती ज्यामध्ये 5 स्वर येतात, शाडव जाती ज्यामध्ये 6 स्वर येतात आणि संपूर्ण जाती ज्यामध्ये 7 स्वरांचा उहापोह यामध्ये केला जातो. पुढची व्याख्या आहे तोडा. हा वाद्यवादनाशी संबंधित प्रकार आहे. सरोद सितार वगैरे जे इन्स्ट्रुमेंटल स्वरवाद्य आहेत सगळे या वाद्यावर वाजवल्या जाणाऱ्या तानांना विशेषतः तोडा या नावानं संबोधलं जातं. पुढची व्याख्या आहे खटका. 4 किंवा 4 अधिक स्वरांची गोलाई निर्माण करून द्रुत गतीत गाण्याच्या क्रियेला खटका असं म्हटलं जातं. मुरकी. 3 किंवा 4 स्वरांच्या द्रुत गतीमध्ये आलटून पलटून प्रयोग केला जातो त्याला प्रामुख्यानं मुरकी असं संबोधलं जातं. पुढची व्याख्या आहे अलंकार. आरोह अवरोह युक्त स्वरांच्या क्रमिक रचनेस अलंकार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण पाहूया सारे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा हा झाला आरोह. आरोह सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा हा अवरोह आहे. थाट ज्यातून रागाची निर्मिती होते त्याला प्रामुख्यानं थाट असं म्हटलं जातं. किंवा
राग निर्मितीची क्षमता असलेल्या सप्तस्वरांच्या समूहाला थाट या नावाने ओळखलं जातं। ही जी काही रागांची निर्मिती झालेली आहे, आपल्याला माहित आहे की व्यंकटमुखीच्या 72 थाटांचा संदर्भ दिला जातो, किंवा मग त्या सगळ्यांचा अभ्यास करून भातखंड्यांनी त्याचं 10 थाटामध्ये त्या सगळ्या रागांना आणलं आणि त्या 10 थाटांमध्ये अनेक राग आपल्याला पाहायला मिळतात। पुढची व्याख्या आहे मींड, एका स्वरावरून दुसऱ्या स्वराकडे घसरत जाताना मधल्या स्वरांना स्पर्श करून जाण्याच्या क्रियेला प्रामुख्याने मींड असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ आपण तिलक कामत मधले सरे ग सरे म प द म प सा सा प द म ग सरे ग सरे ग सा, आता सा आणि प च्या मधलं जो अंतर आहे ते आपण घासत येतोय बघा त्या स्वराला, सा प सा प, हे जे मधले दोन स्वर आपण जे घासले ना आणि एकदम उड्डाण करून आपण येताना, पण केवळ उड्डाण नव्हे तर मधल्या स्वरांना दोन उरलेल्या स्पर्श करत सा प द म ग सारे ग सा। न्यास, संगीतामध्ये गायन किंवा स्वरवाद्य वाजवताना रागामध्ये जेव्हा स्वरावर आपण थांबतो त्या स्वराला आपण न्यास स्वर असं म्हटलं जात। मसीत खानी गत, तंतुवाद्यावर विलंबित लयीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या गतीला मसीत खानी गत असं म्हणतात। पुढची आहे रजा खानी गत, तंतुवाद्यामध्ये मध्य किंवा द्रुत गतीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या गतीला रजा खानी गत म्हणतात। मूर्छना, गायन वादनात स्वरांची कोमल तीव्र रूपे सांभाळून क्रमवार स्वर सप्तक बनवणे म्हणजेच ती मूर्छना म्हणून ओळखली जाते। पुढची व्याख्या जमजमा, तंतुवाद्य वादनामध्ये मिजराबच्या नखीच्या एका आघातामध्ये एकाच वेळी दोन स्वर वाजवण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे जमजमा असं म्हटलं जातं। पुढची व्याख्या आणि शेवटची बहलावा, हा एक तानेचा प्रकार आहे, आलापामध्ये घेतलेली मध्यलयीतील छोटी तान म्हणजे बेहलावा होय। तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदर संगीताच्या अनुषंगानं येणाऱ्या जवळजवळ 29 व्याख्या आपण आज या भारतीय संगीताचा इतिहास व विकास या विषयाच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत। तर आपण याचं निश्चितपणे मनन चिंतन आणि पाठांतर करावं।